खोपड़ी की सभा को लेकर शहर की राजनीति गर्माई हुई है। भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने सभा का विरोध करते हुए नागपुर पुलिस ने सभा की अनुमति नहीं देने की मांग की है। वहीं इस पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने प्रतिक्रिया दी है। पटोले ने भाजपा पर हमला बोलते हुए उसे बेशर्म पार्टी तक बता दिया। एक भाजपा विरोध कशाला करायला पाहिजे, हेच तर भाजपचं त्यांच्या पापात जे पाप लपलेलं आहे भाजपचं जनतेच्या समोर ते झाकून झाकण्याचा प्रयत्न ते करतात। आणि आता महाविकास आघाडीची सभा होते आणि त्याच्यामुळे त्यांचं पाप उघडकीस येणार आहे हे लक्षात येताच भाजपने विरोध करणं स्वाभाविक आहे। आता त्यांच्या विरोधाला आम्ही घाबरून काही सभा घेणार नाही असं त्यांचा गैरसमज असेल तर त्यांनी गैरसमज दूर करून टाकावा। सभा होणार त्याच्यामुळे भाजपने एवढं घाबरण्याचं कारण काय हे जनतेला सांगून द्यावं। मग नागपूर महानगरपालिका असो की आता महाराष्ट्र ताब्यात आहे, नागपूरपासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय भ्रष्टाचार केला आणि शेतकऱ्यांच्या विरोधात काय काम केलं, युवकांच्या विरोधात आपण पाहतो की आउटसोर्सिंगच्या नावानं आता शासकीय सेवेमध्ये जागा भरल्या जातील, आता त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या हातात सगळ्या गोष्टी देऊन टाकायच्या, सगळ्या व्यवस्था संपवायच्या, चुकीचं हिंदुत्व सांगून लोकांची दिशाभूल करायची, या सगळ्या गोष्टीचा पाडा वाचला जाईल आणि त्याच्यामुळे भाजप स्वाभाविक आहे घाबरणार आहे आणि त्यांनी विरोध करणं स्वाभाविकच आहे, त्यांनी विरोध करावा आमची सभा होईल।